आपल्या ई लर्निंग चॅनलला सबस्क्राइब करा। नमस्कार बालमित्रांनो, इयत्ता पहिली स्टँडर्ड 1 भाग 1 पार्ट 1 पान क्रमांक 6 वरील स्वच्छतेसाठी कोण मदत करते, हु हेल्प टू क्लीन पाहणार आहोत। पुढे काही वस्तू दिल्या आहेत, त्या आपल्या त्यापैकी कोणत्या वस्तू आपल्याला स्वच्छतेसाठी मदत करतात ते सांगायचे। आता कोणती वस्तू दिलेली आहे? हातरुमाल। हातरुमाल आपल्याला कशासाठी स्वच्छतेसाठी मदत करतो का? करतो। आपण हात खराब झाला तर पुसण्यासाठी किंवा खोकताना किंवा शिंकताना नाकासमोर आपण हातरुमाल धरू शकतो, म्हणजे हे स्वच्छतेसाठी मदत करतो ना। हो, पुढील वस्तू कोणती आहे? नेल कटर। नेल कटर करतो का मदत आपल्याला? करतो। नखे काढण्यासाठी आपण नेल कटरचा वापर करतो, जे नखे काढणे ही एक स्वच्छता झाली ना, ती महत्त्वाची आहे, म्हणजे नेल कटर आपल्याला स्वच्छतेसाठी मदत करतो। पुढील वस्तू कोणती आहे? आरसा। आरसा आपल्याला स्वच्छतेसाठी मदत करतो। हो, आपण केस विंचरताना आरशात पाहून तर विंचरतो, म्हणजे आरसा आपल्याला स्वच्छतेसाठी मदत कर उपयोगी पडतो। कोणती वस्तू आहे ओळखती का? कोणती आहे बरं? टॉवेल। टॉवेल आपल्याला स्वच्छतेसाठी खूप उपयोगी पडते। आंघोळ झाल्यावर अंग पुसण्यासाठी आपण टॉवेलचा तर वापर करतो। टॉवेलने स्वच्छ अंग पुसून आपण तयार होत असतो, म्हणजे आपल्या स्वच्छतेमध्ये महत्त्वाचा भाग आहे का नाही टॉवेल। पुढील वस्तू कोणती आहे बरं? हँड वॉश, म्हणजे लिक्विड स्वरूपात साबण। आपल्याला हात धुण्यासाठी याची मदत होते। ज्यावेळेस आपण बाथरूमवरून टॉयलेटवरून बाहेर येतो तेव्हा काय करायचं असतं? हँडवॉशने हात स्वच्छ धुवायचा असतो, म्हणजे हे स्वच्छतेसाठी आपल्याला मदत करतो। पुढील वस्तू कोणती आहे बरं? तुमच्या आवडीची चॉकलेट। पण ही स्वच्छतेसाठी मदत करते का? नाही करत। चॉकलेट स्वच्छतेसाठी मदत करत नाही। पुढची वस्तू कोणती आहे बरं? पहा बरं, साबण। साबण काय करतो? आपण स्वच्छतेसाठी वापरतो ना। हो, वापरतो। आंघोळ करण्यासाठी किंवा हात धुण्यासाठी आपण साबणाचा वापर करतो, म्हणजे आपण स्वच्छतेसाठी आपल्याला साबण उपयोगी पडतो। पुढील चित्र कशाचं आहे? शार्पनर। हे स्वच्छतेसाठी उपयोगी पडतं का? नाही। त्याचा उपयोग पेन्सिलला टोक करण्यासाठी होतो, म्हणजे ते स्वच्छतेसाठी उपयोगी पडतो का? नाही। पुढील वस्तू कोणती आहे बरं? सगळ्यात महत्त्वाची वस्तू, दिवसाची सुरुवात याने तर होते, टूथब्रश आणि टूथपेस्ट। आपण सकाळी उठल्यानंतर टूथब्रश आणि टूथपेस्टने आपण दात स्वच्छ करतो। दात स्वच्छ असतील तर आपण आजारी पडत नाही, म्हणून स्वच्छतेसाठी याची खूप मदत होते। पुढील वस्तू कोणती? कंगवा। कंगवा आपण केस विंचरण्यासाठी, केस व्यवस्थित करण्यासाठी कंगव्याचा वापर करतो, म्हणजे कंगवा आपल्याला स्वच्छतेसाठी मदत करतो। पुढील वस्तू कोणती दिसते बरं? पेन्सिल। पेन्सिलचा उपयोग स्वच्छतेसाठी होतो? नाही। पेन्सिलचा उपयोग स्वच्छतेसाठी होत नाही, ती आपल्याला स्वच्छतेसाठी मदत करत नाही। अशा प्रकारे आपण स्वच्छतेसाठी मदत करणाऱ्या वस्तू पाहिल्या। आपण जर स्वच्छता ठेवली तर आपले आरोग्य व्यवस्थित राहते, म्हणून स्वच्छता खूप महत्त्वाची आहे आणि त्यासाठी लागणाऱ्या वस्तू देखील त्यांची ओळख होणे आवश्यक आहे।